फलटण बारामती रोडवरील सोमनथळ येथील नदीवरील पूल गुरुवारी रात्री 9:30 वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाहतूक वेळीच थांबवली गेल्यामुळे कोकणामधील सावित्री नदी सारखी भीषण घटना होण्यापासून थांबवण्यात आली आहे. पाहूयात याचाच एक विशेष वृत्तांत. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने रात्री 9:30 दरम्यान फलटण ते बारामती रस्त्यावरील सोमनथळ येथील पूल वाहून गेला आहे. त्यानंतर या रस्त्याने कोणीही प्रवास करू नये अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली आहे. दरम्यान 8 दिवस हा रस्ता बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकामाकडून मिळाली आहे. शिरवळ बारामती रस्त्याचे काम सुरू असताना या मोठ्या पुलाचे काम चालू होते व ते काही दिवस बंद झाले असून या ठिकाणी ये जा करण्यासाठी पर्यायी पूल उभारला होता. हाच पूल पावसाने वाहून गेला आहे. घटना रात्री घडल्याने खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यासाठी नायब तहसीलदार नंदकुमार मोहिते, पोलीस निरीक्षक ए.बी. शेळके हे पोलिसांसह घटनास्थळी रात्रभर तैनात होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी 8 दिवस लागतील असे प्रशासनाकडून मात्र सांगण्यात येत आहे. सभी